नमस्कार, मंजिरीची मेजवानी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठाची खमंग कुरकुरीत आणि काटेरी अशी छान चकली। दिवाळी जवळ आली आहे आणि जर तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल तर या पिठाची चकली तुम्ही अगदी नक्की करून बघा। हे पीठ आपण नेहमी ज्वारीच्या भाकरी करायला वापरतो तेच पीठ आहे, काही वेगळं घेतलेलं नाहीये। चला तर मग आपण थोडक्यात यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण 2 कप, या कपाच्या मापाने घेतलेलं आहे। याच कपाच्या मापाने आपण 2 कप पाणी घेणार आहोत। हा 1 चमचा आपला नेहमीचा घरामध्ये आपण कांदा पोहे वगैरे खायला घेतो त्या चमच्याच्या मापाने 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे प्रमाण। 1/2 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1.5 ते 2 चमचे धणे पावडर घेतलेली आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। आणि याच चमच्याच्या मापाने आपण 4 चमचे मोहनासाठी तेल घेणार आहोत। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। गॅसवर आपण 1 कढई ठेवलेली आहे आणि ज्या मापाने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच मापाने पाणी घेणार आहोत। आता आपण चकलीमध्ये घालण्यासाठी जे जे साहित्य घेतलेलं आहे ते पाण्याला थोडीशी उकळी आल्यावर यामध्ये घालणार आहोत। पाणी आता आपलं छान गरम होत आलेलं आहे, यामध्ये आपण 1-1 साहित्य घालूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पाण्याला आता उकळी आलेली आहे, गॅस आपण बारीक केलेला आहे आणि यामध्ये 4 चमचे तेल घालणार आहोत। पाण्याला छान उकळी फुटलेली आहे, आता आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घालूया। पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, गॅस बंद करूया आणि 10 ते 15 मिनिट याला झाकून ठेवूया। दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत, आपण याचं झाकण काढून बघूया। छान वाफ आलेली आहे, आता आपण याला एका परातीमध्ये काढून घेऊया। भाजणी थोडीशी कोमट झालेली आहे, आपण आता हिला मळून घेऊया। दोन वाट्या पिठाला 2 वाट्या पाणी हे अगदी करेक्ट प्रमाण आहे, तरी पण एखाद्या वेळेला जर कमी जास्त वाटलं तर अगदी 2 ते 3 चमचे आपण कोमट पाणी वापरणार आहोत। भाजणी थोडीशी गरम असतानाच मळून घेतली की छान मऊसूत मळून होते। चकलीची भाजणी आपली व्यवस्थित मळून झालेली आहे, खूप घट्टही नाहीये आणि खूप सैलही नाहीये। 2 वाट्या पिठाला 2 वाट्या पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट आहे। चला तर मग आपण आता पुढच्या तयारीकडे वळूया। गॅसवर आपण 1 कढई तापत ठेवलेली आहे, चकल्या तळायला थोडीशी पसरट कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालणार आहोत। आता हे तेल तापेपर्यंत आपण चकल्या तयार करून घेऊया। चकलीसाठी आपण सोऱ्या घेतलेला आहे, आता या चकलीच्या साच्याला आपण आतमधनं थोडस तेल लावून घेऊया, म्हणजे आपलं पीठ याला चिकटणार नाही। पिठाचा असा लांबट 1 गोळा करून घ्यायचा आहे आणि या साच्यामध्ये घालायचा आहे।
आता याच्यावर आपण छान चकल्या पाडून घेऊया. आपण एक छोटासा चकलीचा तुकडा तेलामध्ये टाकून बघूया, तेल तापलंय की नाही ते. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता यामध्ये आपण सगळ्या चकल्या घालूया आणि तळून घेऊया. गॅस मिडियम वर ठेवलेला आहे. खूप लहानही गॅस करायचा नाहीये, नाहीतर चकल्यांमध्ये तेल राहतं. आणि खूप मोठा गॅस केला तर चकल्या फक्त वरनवरनं तळल्या जातील, आतनं मऊ राहतील. या तळून होत आहेत तोपर्यंत आपण चकलीचा दुसरा घाणा तयार करून घेऊया. चकल्यांमधले बुडबुडे यायचे कमी झालेत. आता आपण या चकल्यांना एकदा उलटून घेऊया. बुडबुडे यायचे कमी झालेले आहेत, तेल एकदम शांत झालेलं आहे. याचाच अर्थ आपल्या चकल्या छान मंद गॅसवर खमंग तळल्या गेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या चकल्या आपल्या तयार झाल्या आहेत. याआधी पण आपण चकलीचा एक व्हिडिओ केला होता, रवा आणि तांदळाच्या चकल्या. तो जर काही कारणाने तुमचा बघायचा राहून गेला असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला एंड स्क्रीनमध्ये देत आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.